हाई फ्रेंड्स नामिपी का सैट किणल इन रे पूच वीटेंगे ईदाई का दारपाई फिल्टर चाड़ी वीण ई किणर नैटी नमक पूचन अड़ी का पूच इडिंग पड़वल अवड़ी का नम्बे वीटल पूच वीण कम आदमी नम वगैटे और वकटे कोटेल के मीन पुरी वे ना टेस्ट नोकूँ चल पूचे कैं वरू चल पूच वकटे कैं वरूल कम किणर अड़भागत इडिंगे अगर पुत गुह कूच कैं निकू अब नी पूचने किणर अड़ील इटकू अब ई किणर अड़ी पूचने कुछ क्यों या वीडियो का अब वेट फस्ट नोणी कटी कटा सेफ्टी आ पूचने मिले का ओपोसीट सैडल कोणी कटी इच्छी नमुक कोणी वह सीमप्लट पूचने पटू पे अट्ठे नर पत्प प्लास्टिक कैर वांगे प्लास्टिक कैर इन अद फिटी एल सैटल या मटल मेल फिटे ओलें पक्षे इवड़ी क्लैंट और साधन तुम्हें अब कौन कष्टपाइन अद उपयोगी अगर चेयर चींद चुद्ध सेंटे चींद मैं अलग नी तुटी सैटिया वैंडी तुक मेन श्रद्धि कहना तुल ना लूस आदमी और गरी रौंडी शेमें नाम अब कैर् चेक पाड़ू कम तु लूस पूच अल कु पूछी तुरा कहू अब नाम श्रद्धि कहना तु ना हेवी अब ना लूस कम किणर अड़ी ना पूचने वलच कूचल नलते विकूल अब मत श्रद्धा मे किणर मिले कई पूच के ऑटोमाटिक तुरी पा इन प्रत्येक अब तुक्त श्रद्धि नलो नामिद किणर अड़ील किणर अड़ील फस्ट वाणी कोणी सैटे वे क्रॉस वे नमुक कोणी मेल इन एंका पे पूचन वेट आरे किणी श्रद्धि क्यों पूच एवं किणर वीण कई फस्ट कैं निकूँ ई वे कुछ कैं पूचने नाम इंका आ और स्थल वैचा लोको नीड़ पूचरवसम को पूच ओडि ना कोणी कैं कड़ी अब अब मक्सीम एल श्रद्धि पूचने नमुक पल कोल कहट पू नामेपू ना अब वल कटा पूचन आलका वलट कूचने वल रक्षा कई अगर नाम वर्क वेरूम सिंपाई इव मिनट वर्क नमुक इवे मिनट आवश्यम पे किणल ना सेफ्टी श्रद्धि ना सेफ्टी एप श्रद्धि मे पूचन पाड़ू पूच के तु कुछ शेम तुम्हें बाकी और कैरम कटिवे नाम कैरने शेम अर कती कती किणर अलमा वैच्छे पूचने कैटीट आ कती उच्च पूच तूंगिक समयत कैर वेटिक पूचने एरिया मे पूच ऑटोमाटिक तु ऊरी कुछ कूरी वो ओके
ഏകദേശം ഇവിടെ എത്തി കഴിഞ്ഞാലില്ലേ അവിടെ പോയി നിർത്തണം കേട്ടോ പിന്നെ നമ്മൾ ഈ പൂച്ചനെ വലിച്ചു കയറ്റുന്നതിന് മുമ്പ് ആദ്യം അലമാറയിൽ ഒരു കത്തിയൊക്കെ വെക്കുക. ഞാൻ കാരണം പൂച്ചൻ്റെ ഈ തൊള്ളു കൗത്തിനൊക്കെയാണ് കുടുങ്ങിയെന്നുണ്ടെങ്കിൽ പൂച്ചക്ക് വേദന ഉണ്ടാവും. അതിനോട് പെട്ടെന്ന് കയറ്റുക, ഒരു രണ്ട് പടവ് വാക്കി നിൽക്കുക പൂച്ചനെ എന്ത് ചെയ്യുക, ആ കയറൊന്ന് കട്ട് ചെയ്ത് കണ്ട് ഒന്ന് എറിഞ്ഞാൽ പുറത്തേക്ക് എറിഞ്ഞാൽ മതി, പൂച്ച ആ തൊള്ളു ഊരിക്കോളും. പിന്നെ മാത്രമല്ല ഈ കിണറൊന്നും ഇവിടെ ക്ലീൻ ആക്കണമെന്നില്ല, കുറച്ച് വെള്ളമുള്ള കിണറായതുകൊണ്ട് തന്നെ ക്ലൈൻറ്റ് പറഞ്ഞത് എന്താ വെച്ചാൽ ഇതിൻ്റെ രോമം വീണതുകൊണ്ട് നമ്മളിതിവിടെ ഒരു ബ്ലീച്ചിങ് പൗഡറിന് പകരം പഴയ ഉമി കുറച്ച് ഉമ്മി ഏറെ മൂന്ന് കൈപ്പുടുത്ത് ഉമ്മി എറിഞ്ഞുകൊണ്ടാണ് ഈ കിണർ ശുചീകരിച്ചിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ എല്ലാവർക്കും വീഡിയോ ഒക്കെ ഇഷ്ടപ്പെട്ടാൽ ഷെയർ ചെയ്യുക, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. നല്ല നല്ല